नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एऑन आय एस अकॅडमीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एऑन आय एस अकॅडमीतर्फे कंबाईन म्हणजे संयुक्त गट ब या पूर्व परीक्षेसाठी जी चार सप्टेंबरला होणार आहे त्यासाठी एक महत्त्वाची व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करण्यात येत आहे आणि यामध्ये चालू घडामोडी संदर्भात व जे काही आपले जी एसचे प्रश्न आहेत त्या संदर्भात व्हिडिओ लेक्चर सिरीज अपलोड केली जाईल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीसाठी जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि टॉपिक्स आहेत वन लायनर ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट पहा जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्त म्हणजेच पंचवीस एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन असतो त्या दिवसानिमित्त आफ्रिकेतील मालावी येथे पहिल्या मलेरिया लसीचे जगातील पहिल्या मलेरिया लसीचे अनावरण करण्यात आले इम्पॉर्टंट आहे आणि या लसीचे नाव आर टी एस एस असून ती मॉस्किरिक्स या ट्रेन नावाने ओळखली जाईल हे पॉईंट लक्षात ठेवा पहिली मलेरियाची लस आहे जगातील आणि त्याचं अनावरण मालावी येथे करण्यात आलेलं आहे जागतिक मलेरिया दिन पंचवीस एप्रिल ओके आता दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट पाहि पाहूया आपण वीस ऑक्टोबर हा दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा वीस ऑक्टोबर त्यानंतर हा दिवस आहे तो दोन हजार दहामध्ये संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदा साजरा केला दोन हजार दहामध्ये पहिल्यांदा वीस ऑक्टोबर हा जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात आला ओके आणि हा जो दिवस आहे तो दर पाच वर्षांनी हा दिवस साजरा केला जातो आता पहा यामध्ये एक इन्फॉर्मेशन आहे जागतिक सांख्यिकी दिन वीस ऑक्टोबर आणि एकोणतीस जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय आणि जागतिक सांख्यिकी दिन ह्या वेगवेगळ्या तारखा आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा ओके okay, आता पुढच्या इम्पॉर्टंट पॉईंटकडे वळूया आपण आय बी हंड्रेड हैदराबाद येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी तयार केलेला पहिला भारतीय मेंदू नकाशा इंडियन ब्रेन अटलस लक्षात ठेवा अशा प्रकारचे क्वेश्चन कंबाईनला विचारण्यात येतात आता पर्याय देतील तुम्हाला आय बी फिफ्टी आय बी टू हंड्रेड आय बी फोर्टी पण याचं नाव काय आहे ह्या ब्रि इंडियन ब्रेन अटलसचं आय बी हंड्रेड आणि हैदराबाद येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तयार करण्यात आलेला आहे ओके आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट पाहूया आपण दहा डिसेंबर हा दिवस युनेस्कोकडून शांतता व विकासासाठी विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो आणि दोन हजार एकोणीस सालचा हा दिन होता त्याची संकल्पना ओपन सायन्स लिव्हिंग नोवन बिहाइंड अशी होती ओके पुढचा पॉइंट खूपच इम्पॉर्टंट आहे पहा नासाचे पहिले इलेक्ट्रिक विमान आता हे अशी नावं विचारायची आयोगाला सवय आहे तर नासाचे पहिले इलेक्ट्रिक विमान एक्स फिफ्टी सेवन मॅक्सवेल हे लक्षात ठेवा एक्स फिफ्टी सेवन मॅक्सवेल आता नेक्स्ट पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट आहे आर्कटिक प्रदेशातील हवामान प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी सतरा देशातील संशोधकांनी मोसाईक मल्टी डिसिप्लिनरी प्रिफ्टिंग ऑब्झर्वेटरी फॉर स्टडी ऑफ आर्क्टिक क्लायमेट एक्सपेडिशन नावाची मोहीम सुरू केली आहे मोसाईक नावाची मोहीम कशासाठी तर आर्क्टिक प्रदेशातील हवामान प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी किती देशांनी तर सतरा देशांनी ही मोहीम सुरू केलेली आहे ओके नेक्स्ट पॉइंट जो आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे कारण जगातील पहिला तरंगता अणुऊर्जा प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर रशियाने अकादमिक लोमोनोसो नावाचा जगातील पहिला तरंगता अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे हे लक्षात ठेवा आता नेक्स्ट पॉईंट दोन हजार एकोणीसपासून भारत हा जागतिक प्रतिजैवक प्रतिरोध संशोधन व विकास केंद्राचा सदस्य बनला आहे लक्षात ठेवा आणि या केंद्राचे भारतासहित टोटल फक्त सोळा सदस्य देश आहेत हेही लक्षात ठेवा दोन हजार एकोणीसपासून जागतिक प्रतिजैवक प्रतिरोध संशोधन व विकास केंद्राचा भारत सदस्य बनलेला आहे आता नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही या दोन देशांची नावे लक्षात ठेवणं गरजेची आहे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने अल्जेरिया व अर्जेंटिना या देशांना मलेरिया मुक्त घोषित केले आहे आता डब्ल्यू एच ओचा मलेरियामुक्त दर्जा मिळवण्यासाठी संबंधित देशात किमान तीन वर्षे मलेरियाचे स्थानिक संक्रमण झालेले नसावे हा एक क्रायटेरिया लक्षात ठेवा देशात किमान तीन वर्ष मलेरियाचे स्थानिक संक्रमण झालेले नसेल तर डब्ल्यू एच ओचा मुक्त दर्जा त्या देशाला मिळतो आणि दोन देश कोणते आहेत अल्जेरिया व अर्जेंटिना ओके चला आता नेक्स्ट पॉईंट डब्ल्यू एच ओने बर्नआउट या रोगाला विकार म्हणून मान्यता दिली आता बर्नआउट म्हणजे कामाच्या ठिकाणी झालेल्या दीर्घकालीन तणावामुळे होणारा शारीरिक व मानसिक त्रास लक्षात ठेवा बर्नआउट या रोगाला डब्ल्यू एच ओने विकार म्हणून मान्यता दिली ओके देशस्तरावर फाय जी नेटवर्क सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर दक्षिण कोरिया नेक्स्ट पॉईंट स्ट्रेटो लॉन्च हे जगातील सर्वात मोठे विमान आहे त्यानंतर पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट पहा चीनने पृथ्वीभोवती कृत्रिम चंद्र सोडण्याची मोहीम आखलेली आहे चीनने पृथ्वीभोवती कृत्रिम चंद्र सोडण्याची मोहीम आखली आहे आणि 5G जी नेटवर्क सुरू करणारा जगातील पहिला देश दक्षिण कोरिया आणि स्ट्रेटो लॉन्च हे जगातील सर्वात मोठे विमान आहे ओके जलधोरण तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असे प्रश्न येतात बघा कंबाईनला तर पहिले राज्य आहे मेघालय आता नेक्स्ट खूपच इम्पॉर्टंट पॉईंट गांधीनगर गुजरातमधील पहिला रॉकेलमुक्त जिल्हा रॉकेलमुक्त शहर नव्हे कारण रॉकेलमुक्त शहर आहे चंदीगड चंदीगड हे देशातील पहिले रॉकेलमुक्त शहर आणि गांधीनगर हा गुजरातमधील पहिला रॉकेलमुक्त जिल्हा ठरलेला आहे ओके देशभरात दोन ते आठ ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला गेला हे लक्षात ठेवा दोन ते आठ ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह दोन हजार एकोणीस सालासाठी या सप्ताहाची संकल्पना होती लाईफ बिलो वॉटर फॉर पीपल अँड प्लॅनेट ओके दोन ते आठ ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मच्छीमारांना येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देण्यासाठी हे लक्षात ठेवा नाव जेमिनी गगन एनेबल्ड मरायनर्स इन्स्ट्रुमेंट फॉर नेव्हिगेशन अँड इन्फॉर्मेशन नावाचे साधन उपलब्ध केले आहे मच्छीमारांना संकटाची पूर्वकल्पना देण्यासाठी कोणते साधन उपलब्ध केलेलं आहे जेमिनी हे लक्षात ठेवा कोणी तर केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने इस्रोने नव्हे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार पर्यावरण अनुकूल स्वच्छ पुळणे सी बीचेस तयार करण्यासाठी देशातील बारा पुळणांची निवड केली गेली आहे आणि देशातील किती आहेत बारा आहेत आणि त्यात महाराष्ट्रातील कोणतं आहे हे महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील भोगावे पुळण आहे आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट यातला मुद्दा चंद्रभागा पुळण म्हणजे ओडिसामध्ये आहे ते हे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले पुळण पहिला सी बीच आहे चंद्रभागा ओडिसा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र ओके आणि देशातील बारा आणि महाराष्ट्रातील कोणते आहे त्यामध्ये भोगावे चला आता नेक्स्ट पॉईंटकडे वळूया आपण आता हा पॉईंट काय इम्पॉर्टंट आहे यामध्ये महाराष्ट्रासंदर्भात माहिती आहे पहा केंद्र सरकार दोन हजार बावीसपर्यंत रूफटॉप सोलार प्रकल्प उभारून चाळीस हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करणार आहे आणि रूफटॉप सोलार प्रकल्पाच्या बाबतीत गुजरात प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आणि केंद्र सरकार दोन हजार बावीसपर्यंत रूफटॉप सोलार प्रकल्प उभारून किती हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती तर चाळीस हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करणार आहे ओके पुराचे धोके दर्शवणारा नकाशा ॲटलस तयार करणारे राज्य ओडिसा प्रकाशन कोणी केले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आता दुसरा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल तयार करणारे भारतातील मंदिर कोणते आहे तर श्री माता वैष्णवदेवी जम्मू काश्मीरमधील हे मंदिर आहे स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन दल कळलं आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल तयार करणारे मंदिर माता वैष्णवदेवी आता नेक्स्ट पॉईंट पा पाहूया आपण ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळवणारे भारतातील पहिले रेल्वे स्थानक सिकंदराबाद ठरलेले आहे ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळवणारे पहिले रेल्वे स्थानक सिकंदराबाद ओके आता हवामान भेद्यता निर्देशांकानुसार हवामान बदलाबाबत सर्वात असुरक्षित असणाऱ्या हिमालयन राज्यांचा क्रम पहा आसाम पहिला आहे सर्वात असुरक्षित हिमालयन राज्यामध्ये दोन नंबर आहे मिझोराम आणि तीन नंबर आहे जम्मू आणि काश्मीर ओके हे लक्षात ठेवा आणि वरचा जो मुद्दा आहे ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळवणारे भारतातील पहिले रेल्वे स्थानक सिकंदराबाद ओके हा नेक्स्ट पॉईंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे पर्यावरण ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभासगृहांनी राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी जाहीर केली आहे आणि असे करणारा ब्रिटन हा जगातील पहिलाच देश ठरला आहे राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश ब्रिटन ठरला आहे आयर्लंड हा राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी घोषित करणारा युनायटेड किंगडम नंतरचा जगातील दुसरा देश ठरला आहे पहिला आहे ब्रिटन आणि दुसरा आहे आयर्लंड हे लक्षात ठेवा ऑपरेशन क्लीन आर्ट कशाशी संदर्भात आहे तर मुंगुसांच्या केसाचा अवैध व्यापार रोखणे ऑपरेशन क्लीन आर्ट हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर कर्नाटक सरकारने दोन हजार एकोणीसला जलवर्ष म्हणून घोषित केलेले आहे हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे दोन हजार एकोणीस जलवर्ष कोणी तर कर्नाटक सरकारने पुढचा पॉईंट पहा बायो इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने खालील चार शहरांना मिथेनॉलवर चालणाऱ्या प्रत्येकी दहा बस देणार आहे तर ते कोणती चार शहरे आहेत प्रत्येकी दहा बस मिळणार आहेत त्यांना मिथेनॉलवर चालणाऱ्या ती चार शहरे आहेत पहिला आहे पुणे मुंबई नवी मुंबई आणि गुवाहाटी म्हणजे महाराष्ट्रातलेच तीन शहरं आहेत पहा पुणे मुंबई नवी मुंबई आणि चौथा आहे गुवाहाटी ओके हा मुद्दा लक्षात ठेवा खूपच इम्पॉर्टंट इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीनुसार जगातील पहिले देश क्रमांक कोणते कोणते आहेत पहा पहिला आहे चीन दुसरा आहे अमेरिका तिसरा आहे नॉर्वे चौथा आहे जर्मनी आणि पाचवा आहे जापान। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एऑन आय एस अकॅडमीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये या व्हिडिओची थोडी जरी हेल्प होईल असं वाटत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू